पिंकी आणि किडनॅपर. पिंकीचं शहर खूप ब्युटिफुल आणि कलरफुल होतं आणि शहरात खूप छोटी छोटी गोड गोड मुलं होती. मुलांसाठी शहर खूप सुरक्षित होतं, म्हणूनच मुलं कधीही कुठेही फिरू शकत होते. पिंकी सुद्धा गोलू बरोबर फिरत होती. कधी जमिनीवर फिरायची तर कधी हवेत उडायची, कारण पिंकी होती वंडर गर्ल. पण आता वंडर गर्लच्या अडचणी वाढणार होत्या, कारण शहरात आला होता मुलांचा व्यापारी. मी आहे मुलांना विकणारा, किडनॅपरचा फादर. मुलांचा व्यापारी खूप भयानक होता. मोठ्या मिशा आणि मोठे टपोरे डोळे. त्याच्या चेहऱ्यासारखेच त्याचे हेतूही खूप धोकादायक होते. या शहरातल्या सगळ्या मुलांना मी किडनॅप करणार. इंटरनॅशनल मार्केट मध्ये विकेन मी त्यांना. मग माझी पॉवर, पैसा, प्रतिष्ठा खूप जास्त वाढेल. मुलांनो, आता तयार रहा, येतोय मुलांना विकणारा डॉन, किडनॅपरचा फादर. व्यापारी किडनॅपिंग साठी हाय टेक्नॉलॉजीचा वापर करत असे. त्याच्या हातात एक स्क्रीन होता. त्याने शहरात आल्याबरोबर शहरभर त्याचे ड्रोन्स सोडले आणि ड्रोन्सच्या माध्यमातून तो मुलांवर लक्ष ठेवू लागला. चला फुटबॉल खेळूया. हा चला. मुलं ग्राउंड वर खेळू लागली, पण त्यांना ठाऊक नव्हतं की त्यांच्या डोक्यावर व्यापाराचे ड्रोन्स लक्ष ठेवून आहेत. व्यापारी गोडाऊन मध्ये बसून सगळं काही मॅनेज करत होता. खेळता खेळता एका मुलाला तहान लागली. पाणी पिण्यासाठी तो त्याच्या वॉटर बॉटल कडे आला आणि त्याच्या मागोमाग व्यापाराचा ड्रोनही आला. पाणी पिऊन पॉवर येईल आणि मग अशी किक मारेन की बाळ कोणाच्या नजरेस देखील येणार नाही. मुलगा पाणी पिऊ लागला तेव्हाच ड्रोन खाली आला आणि त्याचं हुक मुलाच्या शर्टात अडकलं आणि ड्रोन मुलाला घेऊन गोडाऊन कडे जाऊ लागलं. इकडे पिंकी आणि गोलू मार्केट मध्ये पाणीपुरी खात होते. पिंकीने विचार केला की गोलूची थोडी बसकरी करावी. पिंकीने पाणीपुरी संपवली आणि ती हळूच एका भिंती मागे लपून बसली. जेव्हा गोलूला कळेल की मी तिथे नाहीये तेव्हा खूप मजा येईल. गोलूचं पूर्ण लक्ष पाणीपुरीवर होतं. त्याच्या नाकातून पाणी वाहत होतं आणि तो फुरफुर करत पाणीपुरी खात होता. किती क्यूट दिसतो आहे ना गोलू. तेव्हाच पिंकीने गोलूच्या डोक्यावर हवेत एक ड्रोन पाहिला आणि ती विचारात गडून गेली. अरे हे काय आहे, हा ड्रोन कोणाचा आहे? नक्कीच काहीतरी आहे गडबड. पिंकीने इकडे तिकडे पाहिलं. तिच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. कोणीच दिसत नाहीये इथे, म्हणजे मी उडू शकते. आणि पिंकीने आकाशाकडे भरारी घेतली आणि ती वंडर गर्ल झाली. हवेत खूप उंच आल्यावर पिंकी थांबली आणि इकडे तिकडे पाहू लागली. तर पूर्ण शहरावर कावळ्यांसारखे ड्रोनच ड्रोन उडत होते. इतके सगळे ड्रोन्स, ही भानगड तरी काय आहे? असे वाटतंय या ड्रोनच्या मदतीने कोणीतरी नजर ठेवते. मला माहिती काढावी लागेल. पिंकी ड्रोन्सच्या मध्ये जाऊन पाहू लागले तर खाली अनेक मुलं होती. इकडे स्क्रीनवर व्यापाऱ्याने पाहिलं की त्याच्या ड्रोन्स मध्ये एक मुलगी उडत आहे. मी डॉन, किडनॅपरचा फादर. ही कोण आहे? हवेमध्ये उडणारी मुलगी कोण आहे ही? व्यापाराने एक ड्रोन पिंकीच्या जवळ पाठवला आणि ड्रोन पिंकीच्या जवळ येऊन बोलू लागला. कोण आहेस तू? तू आमच्यासारखी उडू कशी शकतेस आणि आमच्यामध्ये तू काय करत आहेस? हा प्रश्न तर मला तुम्हाला विचारायचे. कोण आहात तुम्ही सर्व? माझ्या शहराच्या वर तुम्ही का उडत आहात बरं? सांगा काय हवंय तुम्हाला? इकडे व्यापाराने स्क्रीनवर पिंकीचं बोलणं ऐकलं आणि तो जोरात ओरडू लागला. रोनिका, त्या मुलीला काहीही सांगू नकोस. ती खूप चतुर आहे. तू परत ये, मी सांगतोय तसं कर. व्यापाराकडून सिग्नल मिळाल्याबरोबर आकाशातले सगळे ड्रोन पिंकी पासून लांब गेले आणि उडत उडत नाहीसे झाले. नक्कीच काहीतरी मोठं संकट येणार आहे शहरावर. तेव्हाच पिंकीचं लक्ष खाली बाजारात गेलं. तिला गोलू कुठेच दिसत नव्हता. पिंकीने झटकन जमिनीवर यायचं ठरवलं आणि जमिनीवर आल्याबरोबर ती ताबडतोब वंडर गर्लची साधारण मुलगी झाली आणि ती धावत पाणीपुरीवाल्याकडे गेली. भैया, इथे माझा मित्र गोलू पाणीपुरी खात होता. मोठासा जाडासा आहे तो. कुठे गेला बरं? अगं बेटा, मी पण त्याला शोधतोय.
आता इथेच उभा होता. मला पाणीपुरी मागितली त्यांनी आणि मी तयार करत असताना नकळतपणे कुठे गेला कुणास ठाऊक. काय गोलू गायब झाला? ही गोष्ट गोलूच्या मम्मी पप्पांना कळली. ते घाबरले आणि पिंकी सोबत पोलीस स्टेशनला आले. तिथे पिंकीने पोलिसांच्या तोंडून जे ऐकलं ते खूप भयानक होत. फक्त तुमचा मुलगा गोलूच गायब नाही झालेला आहे. शहरातून मुन्नी बंटी हरी राजू असे बरेच लहान मुलं गायब झालेले आहे. आम्हाला सुद्धा हा प्रश्न पडलाय. इतक्या कमी वेळामध्ये सगळे मुलं गायब होतात कसे? कोण करतय हे? माहितीच होत नाही. इकडे रात्रीच्या वेळी व्यापारी किडनॅप केलेल्या मुलांना घाबरवत होता. त्याने मुलांचे हात पाय आणि तोंड बांधून ठेवलं होत. सौदागर किडनॅपरचा फादर. मी किडनॅप केलंय तुम्हा सगळ्यांना. लवकरच तुम्हाला समुद्र मार्गाने विदेशामध्ये पाठवणार आहे. मी तयार राहा विदेशात जायला. पिंकी तिच्या रूम मध्ये काळजी करत बसली होती. मी पोलिसांना त्या ड्रोन्स बद्दल सांगू पण नाही शकत. सांगितलं तर हजारो प्रश्न विचारतील आणि मग सगळ्यांना माहित पडेल की मीच वंडरगर्ल आहे. नाही नाही, मलाच काहीतरी करावं लागेल गोलू आणि बाकीच्या मुलांकरता. तेव्हाच पिंकीने तिच्या खिडकीतही एक ड्रोन पाहिला. मी ड्रोनी का आहे? मला जाणून घ्यायचे की तू कोणत्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने उडू शकतेस. नक्कीच सांगेन, पण मला त्याआधी त्याला भेटायचे जो तुला कंट्रोल करतो. ठीक आहे, ये माझ्या मागे. पिंकीने खिडकीतून बाहेर उडी मारली आणि ती ड्रोनच्या मागे जाऊ लागली आणि गोडाऊन मध्ये पोहोचली. इथे व्यापारी वेडा झाला होता. माझा एक ड्रोन कुठे? हे काय होतंय? माझीच टेक्नॉलॉजी माझ्याशीच धोका करते. ड्रोनिका कुठे आहेस तू? तेव्हाच आत ड्रोन आणि ड्रोनच्या मागे पिंकी पोहोचली. पिंकीला पाहून व्यापाराला खूप राग आला. ओ, माझ्या ड्रोनिकेचे कान तू भरले आहेत तर? हा, आणि मला तुझे सगळे काळे कारनामे माहित पडले आहेत. मुलांना किडनॅप करून विकू इच्छितो. तू किडनॅपरचा फादर असशील, पण मी या मुलांची सिस्टर आहे. मी तुला एक पण मुलाला शहराबाहेर नाही घेऊ जाऊ देणार. आणि मग व्यापारी आणि पिंकी मध्ये जोरदार फाइट झाली. पिंकीने व्यापाराला मारून टाकलं. पिंकीने व्यापाराला मारल्यानंतर त्याच्या स्क्रीनवर पिंकीने हात फिरवला आणि त्याचे सगळे ड्रोन्स जाळून टाकले. मग पिंकी साधारण रूपात आली आणि मुलांच्या रूम मध्ये गेली. तुला पण त्या सौदागरने किडनॅप केलं आहे का? नाही, मीच तुम्हा सर्वांना वाचवलंय. तू वंडरगर्ल आहेस का? अरे नाही नाही, ही मुलगी माझी मैत्रीण आहे आणि ही कुठल्याही वंडरगर्ल पेक्षा कमी नाहीये. असं म्हणत गोलू पिंकी कडे बघून हसू लागला आणि अशा प्रकारे वंडरगर्लचं गुपित गुपितच राहिलं.